बेलगावातील शेतकरी हा इलेक्ट्रिक लाईन पासून झाला मुक्त। शेतकऱ्यांच्या शेतात लागले सौर पंप। ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आहे ते पाणी पिकाला देता येत नसले तर त्या पाण्याचा उपयोग काय? त्याचे मुख्य कारण विद्युत पुरवठा। आजही ग्रामीण भागात तीच परिस्थिती असून दिवसभर लाईन नसते, रात्री लाईन तीही कमी दाबाची असते। त्याच इलेक्ट्रिक लाईनवर रात्रभर अंधारात शेतात जीवाची पर्वा न करता पिकाला पाणी देत असतो, यामुळे शेतकरी वैतागून गेलाय। आता काही कंपन्या पुढे येऊन शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप लावून देत शेतकऱ्यांची मोठी चिंता मिटली आहे। मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील शेतकरी या वीज वितरण कंपनीला वैतागून गेला होता। आता पुणे येथील कंपनीने बेलगावातील शेतकऱ्यांच्या शेतात अल्पदरात सौर पंप लावून दिले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे। असं म्हणता येईल की बेलगावातील शेतकरी लाईन मुक्त झाला आहे। शेतकरी विलास वानखेडे, बेलगाव तालुका, मेहकर, जिल्हा बुलढाणा। शासनाने अतिशय अल्पदरामध्ये शेतकऱ्यांना हे सोलर दिल्यामुळे रातच्या बेरातच्या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या हालापेष्टा यांच्यातून शेतकऱ्यांची सुटका झाली आणि आता पाणी देण्यासाठी कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याला त्रास होत नाही। या अगोदर लाईन होती तुमच्या शेतामध्ये, तेव्हा लाईन कधी राहत आहे पाणी देण्यासाठी? लाईन रात्री 12 येत जाय आणि सकाळी 6-7 जात जाय। संपूर्ण रात्र ही शेतामध्येच जात होती। नाही, आता जेव्हा आपण सोलर घेतला तुमच्या शेतामध्ये चालू झालेले या जवळपास 5-6 महिने झाले, त्या सोलरवर आपण शेतामध्ये काय काढलं? आता कांदा, लसूण हे पिकं आम्ही काढले आणि जेव्हा म्हटलं तेव्हा आपण पाणी देऊ शकतो।